हा शेवटचा आपला टप्पा आहे की मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे हे आपण डिटेल अभ्यासलेले आहे. यामध्ये आता नेमका फरक काय दोघांमध्ये याची तुलना आपल्याला या ठिकाणी करायची आहे. हे मुद्दे तुमच्या समोर मांडलेले आहेत. यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व याचा अर्थ आपल्याला सांगायचा. अर्थ मूलभूत अधिकार म्हणजे काय? तर मूलभूत अधिकार म्हणजे व्यक्तीने आपल्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या न्याय्य मागण्या म्हणजे मूलभूत अधिकार. मार्गदर्शक तत्व म्हणजे काय? तर मार्गदर्शक तत्व ही सरकारला मार्गदर्शक ठरतात म्हणून सरकारला मार्गदर्शन करणारी ही मार्गदर्शक तत्वे. समजलं? दुसरा मुद्दा आता मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे याच्या संदर्भात याचा उद्देश काय हे सांगायचं. मूलभूत अधिकाराचा उद्देश काय आहे? तर राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे समाजात हा उद्देश. मार्गदर्शक तत्वाचा उद्देश काय आहे? आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे. लक्षात घ्या. तर हा याच्यामधला या दोघांच्या उद्देशामधला फरक आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करतोय. तिसरा मुद्दा आहे सामाजिक कल्याणाची गरज म्हणजे बा गरज किंवा आवश्यकता काय. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे राज्य घटनेमध्ये टाकण्यामागची गरज काय होती किंवा आवश्यकता काय आहे समाजाला याचं जर आपण इथं पाहिलं तर आपल्या या फरक आपल्याला स्पष्ट दिसतो की मूलभूत अधिकारामुळे व्यक्ती विकास होतो म्हणून ते व्यक्ती विकासासाठी आवश्यक आहे. मार्गदर्शक तत्वामुळे देशाचा समाजाचा विकास होतो म्हणून देशासाठी ते आवश्यक आहे म्हणून राज्य घटनेमध्ये ते टाकलेले आहे त्याची ती गरज किंवा आवश्यकता आपल्याला. चौथा मुद्दा आहे न्यायालयीन संरक्षण. इथं आपण पाहिलं की मूलभूत अधिकाराला न्यायालयीन संरक्षण असते. मूलभूत अधिकार हे बजावणी योग्य आहेत. आपण पाहिलं बजावणी योग्य असा अर्थ याच्या दोघांमधला संरक्षणाच्या संदर्भातला फरक आपण या ठिकाणी स्पष्ट. त्याच्यानंतर आणीबाणीचा प्रसंग थांबवल्या जाऊ शकतात म्हणजेच मूलभूत अधिकारावर मर्यादा येते आणीबाणीच्या काळात. मात्र मार्गदर्शक तत्वावर मर्यादा येत नाही. शाबास. इकडे मुलापैकी रे आपल्या मूलभूत अधिकारांना न्यायालयीन संरक्षण असते काय? कोण सांगेल मूलभूत अधिकाराला न्यायालयीन संरक्षण असते का होय की नाही? शाबास. बस नाही. त्याच्यानंतर आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व तत्वावर मर्यादा येतात का आणीबाणीच्या काळात? आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारावर मर्यादा येतात की मार्गदर्शक तत्वावर? शाबास. म्हणजे मूलभूत अधिकारावर मर्यादा येतात मार्गदर्शक तत्वावर येत नाही. तर